चित्रपटातले ज्येष्ठ कलाकार सन्माननीय सयाजीराव शिंदे साहेब हे आपला मनोगत व्यक्त करतील असं त्यांना मी विनंती करतो आणि उमाताई यावं आणि डायरेक्टर आमचे आणि एमबी आळी कट्टी बाकी डायरेक्टर पुरुषोत्तम आणि आपले जे एक्टर या सिनेमा मध्ये काम केलेले सर आयरे सर आमिर दादा गुड इव्हनिंग सर अन्वेषा मॅडम भागीरथी बाई मॅडम अन्वेषा मॅडम कुठे आहेत आले का गुड हां धन्यवाद आज हा सिनेमा बघून आपल्याला काय वाटलं आपण आपले मनोगत व्यक्त करा असं मी विनंती करतो शिंदे सरांना देतो प्लीज आपल्याला या सिनेमासाठी प्रथम प्रोड्युसर मल्लिकार्जुन यांचं अभिनंदन तुम्ही सिनेमा पहिला केला आणि सुंदर सिनेमा तुम्ही केला चांगल्या विषयावर सिनेमा केला तुमचं अभिनंदन लेखकबडी बाबू नरेंद्र बाबू हे कन्नडचे डायरेक्टर आहेत आणि अन्वेषा ही कन्नडची म्युझिक डायरेक्टर आणि अजून भारतातले आहेत चला धन्यवाद तर तुमचं स्वागत आणि अभिनंदन तुमच्या दोघांचं की त्यांनी इकडं गेल्या उमाकुल कर्णीने आमचे भाजी जातीला चांगला न्याय दिला आणि नवीन हिरो हिरोईन एवढा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया तिचं प्रेझेन्स त्याचा प्रेझेन्स आणि प्रामाणिकपणे काम करणं कुणाचं इम्प्रेशन न घेता काम करणं हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही दोघांनी तशी कामं केली तुमचं सर्व आणि बाकीचे कलाकार आमचे तर हे माहीर कलावंत आहेतच त्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही सगळे आलात आणि सिनेमा चांगला एन्जॉय केला त्याला खूप चांगलं यश मिळो आणि मला आत्ताच बाहेर गेल्यानंतर म्हटलं दुसरा पाठ करायचा की काय याचा त्याच्यामध्ये असं सोडलं की आता तो पुढे जाऊन काय करणार आहे तर असं एकंदरीत चांगला सिनेमा झाला तुम्ही चांगले आलात आणि धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद ये हमारे फिल्म के डायरेक्टर है कबड्डी नरेंद्र बाबू उनका उधर का नाम है नरेंद्र बाबू उनका ऊपर नाम है त्यांचं आई एम व्हेरी थैंकफुल टू एंटायर टीम press who supported our film like I think. I'm very thankful to sir because of sir this film has came to the cinema. Otherwise we went to sir and I asked 2 days date why you said 8 days. No sir we have planned 5J Jati Chen we are doing some other. खूप compliments दिले बाबू सरांनी पण बोलले आमिर दादा पण बोलले तर मी जास्त बोलत नाही बरेच इकडे लोक आहेत तर संजयला खरच खूप छान एक्सपीरियन्स होता आणि कबड्डी नरेंद्र बाबू सरांचं आम्हाला खूपच चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि सगळ्यांना माहितीच आहे की ते कन्नड असले तरी सुद्धा त्यांनी मराठीत पदार्पण केलेलं आहे त्यामुळे आमच्यासाठी कदाचित कधी डिफिकल्ट व्हायचं त्यांना काय म्हणायचं हे समजून घेणं पण त्यांनी खूप 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 चांगला सपोर्ट केला आम्हाला सयाजी सरांचं पण खूप छान मार्गदर्शन लाभलं त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं आणि सगळ्याच टीमनी खूप 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 छान काम केलंय सगळ्यांचं म्युझिक गाणी सगळं खूपच सुंदर होतं आणि उमाताईंचे तर काय बोलायलाच नको इतकी छान पटकथा त्यांनी लिहिली आहे कारण नाटकाचं जेव्हा आपण सिनेमात रूपांतर करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात आपण तो मोनोटोन नाही ठेवू शकत किंवा थोडं सुंदर दिसवण्यासाठी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी ॲड कराव्या लागतात आणि ते त्यांनी खूपच सुंदर प्रकारे केलं आहे आणि खूपच नाजूक त्यांनी तो विषय हाताळला आहे त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं की मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली मुख्य म्हणजे पाहिजे जातीचे खालचीवरची जात कुठली नाही शिक्षणाची जात आहे तिला अन्याय होता का म्हणे तिने प्रश्न विचारले पाहिजेत ती माणसाची जात आहे पाहिजे जातीचे त्या अर्थाने तुम्ही सगळ्यांना सांगा आणि हा चित्रपट सगळ्यांनी बघूया धन्यवाद एडिटर इट वॉज 3 to 3 hour 15 minutes ही एडिटेड व्हेरी ब्रिलियंटली टू अँड हाफ अँड all artists new artists from Solapur and Padrapur from Sir team and Sachin Dhotre they are acted very well and they supported our film like anything and they did thankful to producer sir Bhagirathi ma'am came from Assam and she is a mother tongue Marathi and Kannada theatre in NSD Royal Theatre London and she has won 2 times award for the state award, and she came to my team. It's I'm very thankful to Bhagirathi ma'am and Thai, Umatai, because of her literature and poem, the film was like what you had feel. Thank you very much. पाहिजे प्रीमियर झाला फिल्म चांगली केली कन्नडचा डायरेक्टर असून त्यांना मराठी समजून घेतले फिल्मला रेग्युलर पद्धतीने कमर्शियल पद्धतीने न करता एक जेन्युइन पद्धतीने कार्य केलेले नवीन हिरो हिरोईन आहे त्यांनी पण अतिशय परत इम्प्रेशन न घेता काम केलेलं आहे विषयाला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे पाहिजे जातीचे की फक्त जात खालची वरची न सांगतात जात कशाची असावी शिक्षणाची असावी जात कशाची असावी अन्याय न होण्याची असावी जात कशाची असावी माणसाची असावी तर या पद्धतीने अतिशय चांगला सिनेमा केला आहे त्याबद्दल मला खूप आनंद झाला सगळ्या लोकांनी एन्जॉय केलं आणि मला असं वाटतं की ह्या फिल्मसाठी डायरेक्टरसाठी हिरोईनसाठी खूप खूप शुभेच्छा